पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जनता दरबार घेतला होता. सर्व प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन त्यांनी या जनता दरबारात दिलेलं आहे. आज शासकीय विश्रामगृह इथं पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विविध संघटनेच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या जनतेच्या समस्या जाणून घेण्यास जनता दरबाराचं आयोजन केलं होतं. या जनता दरबारात सर्व जनतेचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हणणं ऐकून घेतलं. संपूर्ण म्हणणं ऐकून त्यांनी आश्वासनं दिली आहेत, प्रत्येकानं दिली. यामध्ये प्रामुख्यानं सर्वात जास्त निवेदन मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यांवर आलं आहे. त्याची तर मी दखल घेईनच, पण केंद्र शासनानंही दखल घ्यावी अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. अध्यापक नांदेड शहरातील बस स्थानकाचा रिपीट. अद्याप नांदेड शहरातील बसस्थानकाचा निर्णय झाला नाही. आम्ही संपूर्ण जनतेचं, व्यापाऱ्यांचं आणि शासकीय पातळीवर सर्वांचं म्हणणं ऐकूनच दुसरीकडे ते हलवायचं की नाही यावर विचार करू, असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. असं आहे की जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. काही मराठा समाजाशी निगडीत आहेत, काही मुनिरबालू समाजाचे विषय आहेत, काही कोळी समाजाचे विषय आहेत, काही जिल्ह्यातलं विकासात्मक काम असं. माझा प्रयत्न असतो ना की जास्त अधिकाधिक लोकांशी संपर्क साधावा, पण त्यातून मग ह्यातून काय मार्ग काढते शासनस्तरावर प्रयत्न केला पाहिजे. मला वाटतं की शेवटी पालकमंत्री या नात्याने माझं कामच आहे की लोकांच्या समस्या समजून घेणं आणि त्यातून आपला मार्ग काढता आला पाहिजे, ही त्याची भूमिका. त्याच्या मत ऐकून सर्वांचं मत ऐकून घेतलं पाहिजे. बस स्थानक हा विषय महत्त्वाचा आहे. गावामध्ये ट्रॅफिक खूप वाढलेला आहे. पर्यायी जागा उपलब्ध होऊ शकते का, पर्यायी आपल्याला बसस्थानक होऊ शकतं का, असे अनेक विषय आहेत. व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, एकंदरीत सगळं समजून घेऊन त्यात मार्ग काढायचा माझा प्रयत्न आहे. अजून काही निर्णय अंतिम झालेला नाही आहे. लोकांचं म्हणणं ऐकून घेऊन निर्णय घेऊ. जनतेचं असं म्हणाले की उत्तर आणि दक्षिण दोन्हीकडे दोन बस स्टँड झाले, तर उत्तर आणि दक्षिणचा विषय नाही, लोकांची सोय महत्त्वाची, जागाही मिळाली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.